31 जुलै 1937 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजेंद्र हरिजन छात्रालयाची जी भेट आहे त्या भेटचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याकरिता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल। त्याच वेळेस आपल्याला कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 राजेंद्र हरिजन छात्रालयाला भेट दिलेली आहे तर ती कशा पद्धतीची भेट होती, त्यावेळेस कसे काय काय त्या बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, तो अभिप्राय काय होता, हे संपूर्ण इतिहास जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, जय भीम, नम बुद्धाय। आपण पाहत आहात आपलं आवडतं लोकप्रिय चॅनल ज्याचं नाव आहे नॅशनल आवाज। मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 31 जुलै 1937 धुळ्यामध्ये आलेत तर त्या आल्याच्या भेटीच्या संदर्भात संपूर्णपणे माहिती घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। तर मित्रांनो, आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 भेट दिली आणि एक उत्तम प्रकारे असा अभिप्राय दिला, अशा आपण ऐतिहासिक स्थळाला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत की त्या स्थळाचं नाव आहे हरिजन सेवक संघाचं राजेंद्र हरिजन छात्रालय। चला आपण आतमध्ये जाऊन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जर तुम्ही पिलात, ते जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब आपल्याला सांगतात। तर मित्रांनो, आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी बाबासाहेब आले, बाबासाहेबांनी भेट दिली, बाबासाहेबांनी अभिप्राय दिला, अशा आपण ठिकाणी आलेलो आहोत जे शिक्षणाचं एक माहेर आहे। हरिजन सेवक संघाचं धुळ्यातील राजेंद्र हरिजन छात्रालय या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण या ठिकाणी जे आता जो काही पाहत आहात तर हे आता त्या इमारतीचं नूतनीकरण काम सुरू आहे की ज्या इमारतीला बाबासाहेबांनी भेट दिलेली आहे ते आपल्याकडे संग्रहित चित्र आहे, पण आपण काही वेळामध्ये आपण ज्या जे पाहणार आहोत की त्या ठिकाणी त्या बिल्डिंगला आता पाडण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं आता नवीनच इमारत शासनाकडून, महाराष्ट्र राज्य सरकारकडून बांधण्यात येणार आहे। मित्रांनो, तर आपण बाबासाहेबांनी ज्या या ठिकाणी भेट दिली आणि बाबासाहेब ज्यावेळेस आपला अभिप्राय नोंदतात तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
की बर्वे वकिलांनी जी ही राजेंद्र छात्रालय या ठिकाणी काढलेलं आहे, तर या छात्रालयामध्ये 22 विद्यार्थी शिकत आहेत। हे विद्यार्थी उत्तम प्रकारे त्यांची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, त्यांचा अभ्यासाचा दर्जा चांगला आहे, त्यांचा राहणीमानाचा दर्जा चांगला आहे, त्यांना मिळालेले जे मिळणारे जेवण आहे ते जेवण देखील चांगलं आहे, असा अभिप्राय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 या राजेंद्र हरिजन छात्रालयामध्ये दिलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नॅशनल आवाजची टीम ही नेमकी कुठे आलेली आहे, ही जी वास्तू आहे ही आज पाडण्यात आलेली आहे, हेच ते राजेंद्र छात्रालय आहे, ज्या राजेंद्र छात्रालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जुलै 1937 भेट दिलेली आहे, तेच हे छात्रालय आहे, तीच ही जागा आहे। पण शासनाच्या वतीने या ठिकाणी मोठी इमारत बांधकाम आता सुरू करण्यात आलेलं आहे, शासनाने मोठा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या निधीच्या आधारावर या ठिकाणी बांधकाम आता सुरू करण्यात आलेलं आहे। या जागेचं जे भूमिपूजन आहे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला आणि भूमिपूजन याचं करण्यात आलं। का राष्ट्रपतींना या ठिकाणी येऊन भूमिपूजन करण्याची आवश्यकता पडली, कारण असं आहे की ज्या वास्तूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पदस्पर्श झाला अशा वास्तूचं भूमिपूजन देखील मोठ्या हस्तीच्या हस्ते झालं पाहिजे, कारण या इमारतीचं जेव्हा सर्वप्रथम बांधकाम करण्यात आलं 1935 तर त्या 35 वेळेस देखील भारताचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती माननीय राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी या इमारतीचं भूमिपूजनासाठी आले होते आणि 35 नंतर एक 2-4 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या त्यांच्या उपस्थितीमध्ये देखील या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं होतं। तर मित्रांनो, ही ती पावनभूमी आहे ज्या पावनभूमीला बाबासाहेबांचे पदस्पर्श लाभला, ज्या पावनभूमीला बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्या आंबेडकरी जनतेला सांगितलं, आपल्या अस्पृश्य बांधवांना सांगितलं, ती ही जागा आहे। कारण या जागेमधून ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचा संदेश आत्मसात केला, ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांनी दिलेला जो शिक्षणाचा मूलमंत्र आहे तो मूलमंत्र आत्मसात केला, ते लोक आज मोठ्या पदावर जाऊन रिटायरमेंट त्यांनी घेतलेली आहे। ही जी जागा आहे, हे जे स्थळ आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे राजेंद्र हरिजन छात्रालय आहे, ज्याचं जुन्या इमारतीचं आता ती जुन्या इमारत जमीनदोस्त करण्यात आली, आता शासनाच्या वतीनं या ठिकाणी एक चांगलं उत्तम दर्जाचं वसतिगृह, अभ्यासिका आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी इंटरनॅशनल लेवलला जशा पद्धतीची लायब्ररी असते, ई लायब्ररी आपण तिला म्हणतो, तशा पद्धतीची लायब्ररी बांधण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उत्तम असं सभागृह देखील या ठिकाणी बांधण्यात येत आहे। मित्रांनो, या जागेवर ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचं अवलोकन केलं, संदेशाचं पालन केलं, या ठिकाणी पी टी बोराडे असतील, त्याच्यानंतर वाय सी गायकवाड असतील, मोरे असतील, किंवा महाराष्ट्र शासनाचे जे आता मुख्य आयुक्त झाले होते किंवा समाज कल्याणचे जे आयुक्त झाले होते भाई नगराडे देखील या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत। कारण बाबासाहेबांचा जो संदेश होता, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षणाचा जो मूल्य जे या ठिकाणाहून ज्या लोकांनी घेतलं त्या मोठ्या पोस्टवर पोहोचलेत आणि त्यांनी एवढं यश संपादन केलं की आज ते मोठ्या उद्यावरून रिटायरमेंट झालेले आहेत, काही लोक आज देखील नोकऱ्या करत आहेत। तर मित्रांनो, असं हे राजेंद्र हरिजन छात्रालय जे आम्ही नॅशनल आवाजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणून ज्यांनी चांगला शिक्षणाचा अमृत ज्यांनी प्राशन केलं ते मोठ्या उद्यावर तर गेलेच, पण या ठिकाणाहून जे पी टी बोराडे होते, जे पुंडलिक तुकाराम बोराडे होते, ते बाबासाहेबांचे विश्वासू आणि खंदे समर्थक होते, तर ते देखील याच वसतिगृहामध्ये शिकले, त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि बाबासाहेबांचं जे शिक्षणाचं अमृत घेऊन संघटनेमध्ये त्यांनी संघटन बांधणीचं काम केलं, स्वतंत्र मजूर पक्ष असेल किंवा अन्य बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ज्या काही संस्था होत्या, संघटना होत्या, त्या वाढवण्याचं काम पी टी बोराडे यांनी या ठिकाणूच आदर्श घेऊन बाबासाहेबांची भेटच त्यांची या ठिकाणी झाली आणि म्हणून ते मोठं कार्य करू शकले। त्याचबरोबर पी टी बोराडे हे मुंबई महानगरपालिकेचे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जे काही तिथं महापालिकेवर सत्ता आली होती त्या सत्तेचं मध्ये त्यांना महापौरपद त्या ठिकाणी त्यांना बहाल करण्यात आलं होतं असं देखील इतिहास
आपला आहे। या ठिकाणाहून ज्या ज्या लोकांनी शैक्षणिक संदेशाचं जे आत्मसात केलं त्यांनी इथं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून ते दूध या ठिकाणी ज्या लोकांनी प्राशन केलं त्याच्यातले सर्वप्रथम जे विद्यार्थी या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यांनी सर्वप्रथम ॲडमिशन घेतलं त्यांनी सर्वप्रथम या संस्थेमध्ये ज्यांनी अभ्यास करण्याकरता किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी या आश्रमशाळेमध्ये या हॉस्टेलमध्ये ज्यांनी सर्वप्रथम प्रवेश घेतला ते डॉक्टर पी टी बोराडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खानदेशातील प्रमुख एक समर्थक होते। जसं पुन्हा ज्यांना लडिंगकर असेल तसेच ते एक प्रमुख समर्थक होते। तर पी टी बोराडे हे या ठिकाणी शिक्षणाचं अमृत प्राशन करून त्या मोठ्या हुद्द्यावर गेले। तर एवढेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची जी लॉ कॉलेज मुंबईला आहे त्या लॉ कॉलेजचे ते प्रिन्सिपल देखील झाले। आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांचा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देखील पी टी बोराडेंनी घेतला। आणि संघर्षाच्या आधारावर जे मुंबईचं जे मुंबई प्रदेश जो होता कौन्सिल होता त्या मुंबई प्रदेशचं जे पहिला मेहर बनण्याचा मान देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला पी टी बोराडे यांना तो मान दिला। आणि ते पी टी बोराडे हे खानदेशातले या भूमीतून शिक्षण घेऊन लहानाचे मोठे होऊन ते मुंबईला गेले राजेंद्र छात्रालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं। असे पी टी बोराडेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रदेशचं पहिलं मेयर बनवण्याचं महान कार्य केलं। मित्रांनो तर याचबरोबर अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडून गेलेत ज्यामध्ये नामदेव तोताराम मोहिते जे डी वाय बागले भाई नगराडे हे मोठ्या उद्यावर जाऊन रिटायर झाले। त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये ज्यांनी नावलौकिक केलं जे धुळे तालुक्याचे वाय सी पवार त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेचे देखील ते अध्यक्ष झाले। तारासिंग भंडारी हे या शैक्षणिक संस्थेमध्ये या राजेंद्र हरिजन छात्रालयामध्ये ते शिक्षण घेऊन त्यांनी मोठी जागा हस्तगत केली आणि शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते बाबासाहेबांनी पटवून दिलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं। शिका विद्यार्थ्यांनो तुमची जी दयनीय अवस्था आहे ही फक्त आणि फक्त शिक्षणच तुमच्यापासून अलिप्त करू शकते तुम्हाला दुसरा मार्ग नाही म्हणून मित्रांनो शिका। बाबासाहेब आंबेडकर सांगा एक वकील एक डॉक्टर एक प्राध्यापक असे सर्व समाजामध्ये जर निर्माण झाले तरच त्या समाजाचा उत्कर्ष होईल त्या समाजाचा विकास होईल असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर ते या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर ते रिटायर झालेत। मोठ्या हुद्द्यावर त्यांनी कामं केलीत आणि अन्य राजकीय क्षेत्रामध्ये देखील नंतरच्या काळामध्ये या राजेंद्र छात्रालयाचे जे विद्यार्थी आहेत जसं खानदेशातले जे साक्रीचे आमदार आहेत मंजुळाताई गावित ह्या देखील या वस्तीगृहाचे विद्यार्थी आहेत। राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं ते माजी आमदार डी एस आयरे देखील याच वस्तीगृहाचे विद्यार्थी आहेत। तर मित्रांनो अनेक लोकांनी राजकीय म्हणजे खासदार लोक देखील या ठिकाणी विद्यार्थी म्हणून राहून गेलेले आहेत आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आत्मसात केलेलं आहे। आदिवासी समाजाचे लोक देखील या ठिकाणी शिकून मोठे आमदार खासदार पदापर्यंत गेलेले आहेत। मित्रांनो तर अशी ही पावन भूमी ज्या भूमीला बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभला आज आपण त्या भूमीला भेट दिलेली आहे। नॅशनल आवाजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत ती भूमी पोहोचवलेली आहे मित्रांनो। तर बाबासाहेबांचा अभिप्राय देखील या ठिकाणी आजच्या घडीला या ठिकाणी जे व्यवस्थापक आहेत मधुकर शिरसाट यांनी देखील तो सांभाळून ठेवलेला आहे। या ठिकाणी चिंतामण मोरे म्हणून एक मोठे विद्यार्थी होते तर ते देखील या ठिकाणी शिकून मोठे पदावर ते गेलेले आहेत प्राचार्य पदापर्यंत ते गेलेत। तर एवढंच नाही ते बर्वे वकील जे होते त्या बर्वे वकिलांकडे चिंतामण मोरे हे राहायला असायचे। तर चिंतामण मोरे त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांच्या एक अस्पृश्य विद्यार्थी बर्वे सांभाळत आहेत म्हणून बर्वेंनाच अस्पृश्य ठरवण्यात या ठिकाणी जी ब्राह्मण वृंद होतं त्यांनी त्यांना वाईट टाकलेलं होतं असा देखील इतिहास हा खानदेशात आहे। मित्रांनो आपण अनेक गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत पण आजच्या घडीला आपण याच ठिकाणी आपण आपल्या या प्रकरणाला आपण विराम देऊया आणि आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच तुम्ही त्याला शेअर करा लाईक करा कमेंट करा आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवारांना हा खरा इतिहास खानदेशातला खरा इतिहासाला उजाळा देण्याकरिता प्रत्येक आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकाला तो शेअर करा आणि प्रत्येक खानदेशच्या जनतेला हा इतिहास कळू द्या हीच अपेक्षा आपल्याकडून बाळगतो। धन्यवाद। जय भीम।